या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। करणार येणाऱ्या 2024 च्या लोकसभेमध्ये आम्ही पक्षाला परिवार मतदान करून आम्ही परिवर्तन घडवून देणार आहे। नवीनच आणणार आहे कॅन्डिडेट। संतोष पवार यांचं आम्ही ऐकलेलं आहे काम करतात ते, त्यांनी कुठल्या पक्षाकडून उभारतात त्याच्यावर निर्भर आहे। काय सगळ्याला अडचणीत की हो सर, महादेव नाही संतोषच आहे ना संतोष पवार। तो आम्ही परिवर्तन करणार म्हणजे करणार। श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पडून काही महिने उलटले, तरीही दक्षिण सोलापुरातील शेतकऱ्यांमध्ये आजही असंतोष आहे। आज पुन्हा लोकप्रधानची टीम दक्षिण सोलापुरातील विजापूर हायवे लगत असलेल्या हत्तूर गावात पोहोचली। गावात पोहोचताच कॅमेरा समोर शेतकऱ्यांनी सोसत असलेल्या दुःखाच्या कहाणीचा रपाटाच मारला, तसेच राजकीय नेत्यांवरही आपला प्रचंड रोष आणि नाराजी व्यक्त केली। तसेच येणाऱ्या काळात परिवर्तन होणार म्हणजे होणार असे मत येथील रहिवाशांनी व्यक्त केलंय। चिमणी पडल्यानंतर एकंदरीत दक्षिण सोलापूरमध्ये असे चित्र दिसून येत आहे की आगामी 2024 निवडणुकीत मोठे फेरबदल होण्याची शंका व्यक्त केली जात आहे। असंच काहीसं चित्र दक्षिण सोलापूरच्या गावोगावी दिसून येत आहे। तर नेमकं काय म्हणाले हत्तूर गावचे रहिवासी ते पहा। याच पार्श्वभूमीवर आणखीन काही गावांशी आपण संवाद साधणार आहोत, पाहत रहा लोकप्रधान न्यूज सोलापूर। मी शंभूराज चंद्रशेखर भरले, एक प्रगतशील बागायतदार आहे। आजपर्यंत सुभाषबाबू देशमुख, जयसिद्धेश्वर खासदार आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये 3 आमदार जे भाजपचे असताना एक सुद्धा काम केले नाहीत। त्यांना आम्ही कशासाठी निवडून दिलेलं आहे? वडापूर बांधाराज बॅरेज झालेला पाहिजे आणि शिना नदीवर ब्रिज कम बांधारा व्हायला पाहिजे। एक सुद्धा आश्वासन सगळ्यांचं फेल गेलेलं आहे। नितीन गडकरी साहेबांनी आश्वासन दिलं आम्हाला की आम्ही हे नॅशनल हायवे होताना तुम्हाला ब्रिज कम बांधारा बांधून देऊ म्हणून, अद्यापर्यंत एक सुद्धा कामं झाले नाहीत। दक्षिणमध्ये नवीन चेहरे उदयास येत आहेत, एक महादेव कोगनुरे आणि संतोष पवार, कसे बघता दोघांकडे आपण? त्यांनी कुठल्या पक्षाकडून उभारतात त्याच्यावर निर्भर आहे। जर आपल्याला विचारलं महादेव कोगनुरे की संतोष पवार, महादेव कोगनुरे सर उभारले तर चालेल, आपल्याला काय अडचण आहे, पण तो कोणा कुठल्या काँग्रेस पक्षाकडनं उभारलं तर चालेल। उगाच्या उगा पाडलं का नाही आमचं कारखाना? परिवर्तन व्हायला पाहिजे वाटतं का राजकीय दक्षिणमध्ये? व्हायला पाहिजे। ते पहिला ते घाण माणूस आहे, ते एकदम इथं आमचं इथं शिन्याला बंदर व्हायला पाहिजे, इथं इकडं कॅनल व्हायला पाहिजे, सगळं काम पेंटिंगच आहे। माझं नाव दस्तिकीर नदाप आहे, गाव हत्तूर। चिमणीबद्दल सांगायचं असेल तर आम्ही एक शेतकरी आहे आणि सिद्धेश्वर कारखान्याचे सभासद आहे, त्याच्यामुळे सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पडल्यामुळे आमचे फार मोठे नुकसान झालेले आहे। मी स्वतः एक 2 वाहन मालक पण आहे आणि ऊसाची हे पण करतो, तोडणी आणि वाहतूक पण करतो। तर या चिमणी पडण्यामुळे आम्हाला खूप मोठं नुकसान झालेलं आहे। परिवर्तन व्हायला पाहिजे असं वाटतं सर? परिवर्तन म्हणजे काय नेमकं सर? म्हणजे राजकीय बदल व्हायला असं वाटतं? नाही, परिवर्तन म्हणजे काय? शेतकऱ्याच्या तुम्ही नुकसान करून तुम्ही जर करता परिवर्तन करत असाल तर ते शक्य नाही सर। म्हणजे कसं आहे, भारत म्हणजे कृषीप्रधान देश आहे, तर तुम्ही चिमणी पाडून तुम्ही शेतकऱ्याचं जर नुकसान करत असाल तर तुम्ही विकास म्हणजे काय ते तर तुम्ही मूळ तुम्ही पायावर तुम्ही कुऱ्हाड घालत असाल तर मग शक्य नाही आहे साहेब। नाव प्रकाश भीमाशंकर कुलकर्णी। काय सांगाल सर, चिमणी पडली? आता चिमणी पडली म्हणलं तर आता आमच्या घरावर नांगर फिरवल्यासारखं झालंय। सध्या तर आता आमचं सगळं ऊस सगळं दक्षिण तालुक्याचं म्हणा आमचं म्हणा, आम्ही गरीब शेतकरी आहे, आमचं ऊस सगळं जात होतं, टायमावर जात होतं, एक 8-10 दिवस पुढं मागं होत होतं, पण आमची उपजीविका सगळ्या ऊसावरच होती। आता तेच बंद झालं, आमच्या लेकरा मुलांचं आता शाळा शिक्षणाचं कसं करायचं? लवकर ऊस गेल्यानंतर आम्हाला खूप आम्हाला त्रास होईल, त्यासाठी चिमणी पडली हे लई मोठं विमान सेवाचा आमचा काही संबंध नाही साहेब। आम्ही शेतकरी आहे, आम्हाला पहिला आमच्या जमिनी थोडे थोडे आहेत, थोडेफार जमिनी आहेत, त्याला आम्हाला ऊसाशिवाय आम्हाला पर्याय नाही, आणि एक रक्कम मिळते आमच्या मुलाबाळांचं शिक्षणाचा खर्च त्याच्यावर चालतो, आमची उपजीविका चालते त्याच्यावर।
परिवर्तन व्हायला पाहिजे. परिवर्तन जर आम्ही करणारच आहे साहेब, त्याच्यामध्ये काय प्रश्नच नाही. कारण की आमच्या दक्षिण तालुक्याचे खासदार त्यांनीच आहेत, आमदार त्यांनीच आहेत, सगळे एवढे सगळे असताना पण एवढी आमच्या घरावर नांगर फिरत असताना यांनी गप बसले, त्यासाठी हे असून पण आमाला काय उपयोग झाला नाही. ऐन वेळेस तुम्ही येत नसाल, आम्हाला ज्या वेळेस ताण लागते त्यावेळेस तुम्ही जर येत नसाल तर तुम्हाला घेऊन आम्हाला काय करायचं आहे. मग आम्हाला कुणी करावं ना, दुसरे परिवर्तन आम्हाला करायलाच हवं आहे. दक्षिणमध्ये दोन नवे चेहरे येत आहेत, उद्यास येत आहेत. एक एम के फाउंडेशनचे महादेव कोगनुरे आणि मार्ग फाउंडेशन संतोष पवार हे दक्षिणमधून इच्छुक आहेत उमेदवारीच्या आमदारकीसाठी. त्यांच्याकडे कसे बघता आपण? सर आम्हाला आता हे पहिल्याचे जे आहेत ते आम्हाला सरकार पाडायचंच आहे, दुसरं सरकार आम्हाला स्थापन करायचं. त्याच्याबद्दल काय भेदच नाही. कारण की आम्ही बघितलं ह्यांनी काय तर करतील, पण ह्यांनी काही परिवर्तन केले नाही. एक दिवस आमच्या गावात येऊन चक्कर टाकली नाही, आणि एक दिवस आमच्या गावाला गाव सगळं झोपडपट्टीमध्ये म्हणा गावामध्ये पाणी आलं तरी पण ह्यांनी एक दिवस आले नाहीत. त्यामुळं आम्ही यांच्यावर निषेध करतो, आम्ही परिवर्तन करणार म्हणजे करणार. मग ते महादेव कोगनुरे की संतोष पवार हे कसे यांच्याकडे कसे बघता आपण नवीन उमेदवाराकडे? नवीन उमेदवार आम्ही काम केलं तर ठेवणार, जसं कर्नाटक सरकार केलं तसं आम्ही परिवर्तन करणारच. कुणी करावं ना, दुसरे आम्ही माणसाला बघणार नाही, पण आम्ही परिवर्तन करणार. जर आपल्याला विचारलं संतोष पवार की महादेव कोगनुरे काय सांगाल? संतोष पवार यांचं आम्ही ऐकलेलं आहे काम करतात ते, त्यांच्याबद्दल काय भेट. काय नाव का आपला? नागनाथ रणधरे. काय सगळ्याला अडचणीच घेऊ सर. सगळे कामगार बी म्हणणार, शेतकरी बी सगळे जे म्हणणार. हा अवघडच आहे, पाऊस असं मग एकच एक मग पैसे बिलाचं अडचण आहे. हा तुम्ही ऊस जे इथले शेतकरी आहेत सगळ्या सिद्धेश्वर काकांना ऊस घालत होते. कामगारलाच आम्ही. परिवर्तन व्हावं असं वाटतंय का? परिवर्तन परिवर्तन व्हायला पाहिजे. मग ते सागर सिमेंटचे एम के फाउंडेशनचे महादेव कोगनुरे आणि मार्ग फाउंडेशनचे संतोष पवार हे पण या निवडणुकीमध्ये इच्छुक आहेत उमेदवारसाठी. काय कल असेल आपल्या दोघांपैकी? काय ते सगळं अडचण म्हणलं का नाही, सगळं पुढं बघितलं का नाही, सगळं अडचणीच आहे. महादेव कोगनुरे की संतोष पवार? कोणतं? महादेव पवार. महादेव कोगनुरे की संतोष पवार? महादेव नाही, संतोषच आहे ना. संतोष पवार. सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल. 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्सरे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस. ही आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर.